आज आपण बाहेर मिळते तशी तंदूरमध्ये भाजलेली चिकन तंदुरी बनवणार आहोत, पण घरगुती साहित्यात बनवलेल्या घरगुती तंदूरमध्ये। करायला सोपी आणि बाहेरच्या तंदुरीपेक्षा जास्त चविष्ट। नमस्कार, स्वीट होम स्वीट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। बनवायला सुरुवात करूयात तंदुरी चिकन। प्रथम आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी आपण घेतले आहे 1 कप दही, 2 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 1 चमचा घरगुती तंदुरी मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा धनेपूड व 1/2 चमचा जिरेपूड, 1 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ व 1/2 चमचा केशरी रंग। हे सगळे मसाले आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। दही मिक्सरमध्ये थोडे फिरवून घेतले आहे, कारण आपल्याला थोडे पातळ मिश्रण हवे आहे। पातळ मिश्रणात चिकन छान मुरते। आता आपण ह्यात 2 चमचे तेल घालून तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिश्रण तयार झाले आहे, आता आपण ते चिकनला लावूयात। त्यासाठी आपण एक पूर्ण ब्रॉयलर चिकन घेतले आहे। हे साधारण 700 ते 800 ग्रॅमचं चिकन असेल। चिकन घेतानाच त्याला असे कट देऊन घ्यायचे, म्हणजे त्यात मसाला चांगला मुरला जातो। आता ह्यात तयार केलेला मसाला घालून सगळ्या चिकनला व्यवस्थित लावून घेऊयात। ह्यात रंग नाही घातलात तरीही काही हरकत नाही, त्याने चवीत काहीच फरक पडत नाही। शक्यतो आवश्यक नसेल तर फूड कलर वापरूच नये। चिकनला मसाला लावून झाला की आपण 4 तास फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। तंदुरी बनवायच्या आदल्या दिवशी जर चिकन मॅरिनेट करून ठेवले तर 12-15 तास मुरल्यामुळे त्याची चव जास्तच छान लागते, आणि चिकन तयार असल्यामुळे फक्त भाजायचेच काम राहते। चिकनला मसाला लावून झाला की ते मॅरिनेट करण्यासाठी फ्रीजमध्येच ठेवायचे। 4 तास झाले आहेत, आता आपण चिकन भाजण्यासाठी तंदूर तयार करूयात। त्यासाठी आपण गॅसवर कोळसे पेटवून घेऊयात। पापड भाजायची जाळी असते त्यावर आपण कोळसे ठेवले आहेत। कोळसे आता ऑनलाईनसुद्धा मिळतात, त्यामुळे घरी तंदुरी करणं अगदी सोपं झालं आहे। कोळसे चांगले पेटले की ते एका लोखंडी कढईत काढून आपण गॅसवर ठेवणार आहोत, आणि गॅस मंद आचेवर चालू ठेवला म्हणजे कोळसे भिजणार नाहीत। आता कढईवर जाळी ठेवून आपण त्याला तेल लावून घेऊयात। तेल लावल्यामुळे त्यावर चिकन ठेवले की ते चिकटत नाही। आता आपण यावर मॅरिनेट केलेले चिकनचे पीसेस ठेवूयात। कोळसे फार जास्त पेटवायचे नाहीत, नाहीतर चिकन वरून भाजले जाईल आणि आतून कच्चेच राहील। आता ह्यावर आपण दुसरी लोखंडी कढई झाकूयात, म्हणजे चिकन आतपर्यंत चांगले शिजले जाईल। लोखंडी कढई नसेल तर कुठलीही हेवी बॉटमची कढई किंवा खोल भांडे तुम्ही वापरू शकता। 5 मिनिट झाले की आपण वरची कढई काढून चिकन उलटवून घेऊयात। चिकन उलटवून झाले की कोळशाला थोडी हवा घालून आपण त्यावर परत कढई ठेवणार आहोत। पाच मिनिटांनंतर वरची कढई काढून
आपण चिकन परत उलटवून घेणार आहोत। चिकन उलटवून झाले की वरची जाळी काढून आपण कोळसे थोडे वरखाली करून घेणार आहोत। तुम्हाला जर वाटले की कोळशाची आग जरा कमी झाली आहे तर थोडी हवा घालून मग त्यावर चिकन ठेवावे। जाळी ठेवल्यावर 5 मिनिटांनी परत आपण चिकन उलटवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता चिकन एका साइडने थोडी भाजली गेली आहे। आता चिकनला वरच्या साइडने ब्रशने आपण थोडं तेल लावून घेऊयात म्हणजे ती कोरडी होणार नाही। कोळशांना अधूनमधून थोडी हवा घातली तर ते चांगले पेटलेले राहतात। चिकनला तेल लावून झाले की कोळशाला आपण परत थोडी हवा घालणार आहोत। एका साइडने 5 मिनिट भाजून झाले की चिकन उलटवून आपण त्याला दुसऱ्या साइडनेही तेल लावून घेणार आहोत। पाच मिनिट झाले आहेत, आता आपण परत चिकन उलटवून दुसऱ्या साइडने थोडी भाजून घेऊयात। असे दर 5 मिनिटांनी चिकन उलटवून भाजले तर ते दोन्ही साइडने व्यवस्थित भाजले जाते। आता ह्यावर कढई ठेवून आपण अजून 5 मिनिट भाजून घेणार आहोत। पाच मिनिट झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता चिकन चांगले भाजले गेले आहे। साधारण 25 मिनिटात चिकन व्यवस्थित भाजून होते आणि आतपर्यंतही शिजते। तुम्हाला जर ज्युसी चिकन आवडत असेल तर ह्या स्टेजला तुम्ही चिकन काढून घेऊ शकता। आमच्याकडे थोडी जास्त भाजलेली आणि कोरडी चिकन सगळ्यांना आवडते म्हणून मी अजून थोडा वेळ ती भाजून घेणार आहे। चिकन छान खरपूस भाजून झाले आहे, आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊयात। चिकन गरम आहे म्हणून त्यावर थोडे तेल दिसत आहे, थोड्या वेळाने ते तेल कमी होईल। असेच आपण चिकनचे राहिलेले पीसही भाजून घेऊयात। हे चिकनचे पीसही आता भाजून झाले आहेत। सर्व करण्याआधी आपण तेलात मिक्स केलेले चिली फ्लेक्स आणि चाट मसाला तंदुरीला दोन्ही बाजूंनी लावून घेणार आहोत। तुम्हाला माझ्या अजून काही नॉनव्हेजच्या रेसिपीज बघायच्या असतील तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता। असेच दुसऱ्या साईडनेही सगळ्या पीसेसना तेलात मिक्स केलेले चिली फ्लेक्स आणि चाट मसाला आपण लावून घेणार आहोत। घरगुती साहित्यात बनविलेल्या तंदूरमधली चिकन तंदुरी सर्व करायला तयार आहे। ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि स्वीट होम स्वीट किचनला सबस्क्राईब पण करा। लवकरच भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।